एनडीआरएफच्या धर्तीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या दोन तुकड्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात कायमस्वरूपी ठेवल्या जातील अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरस्थिती आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केली। राज्यातले 7 जिल्हे अतिवृष्टीमुळे बाधित झाले असून या सर्व जिल्ह्यातल्या नुकसानग्रस्तांना ठोस मदत देण्याबाबत येत्या 1-2 दिवसात निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली। सांगली इथं पूरग्रस्त भागाचा दौरा केल्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून नुकसानाची माहिती घेतली असं त्यांनी सांगितलं। त्याच्यामध्ये जनावर पण दगावली, सगळ्या लोकप्रतिनिधींच्या बरोबर चर्चा पण केली, जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं आणि इतर सहकाऱ्यांच्याकडनं पण सगळं समजून घेतलेलं आहे। त्यांचे अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेतले जातील आणि ह्या अडचणीतल्या सहकाऱ्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टिकोनातून जे काही सर्वतोपरी सहकार्य करण्याची गरज असेल ते तिन्ही सहकारी मित्रांच्या साक्षीने इथं देऊ इच्छितो। सांगली जिल्ह्यात 103 गावं पुरामुळे बाधित झाली आहेत। बचाव कार्य अद्याप सुरूच असून एनडीआरएफची 2 पथक आणि लष्कराचं 1 पथक बचाव कार्य करत आहेत। सांगली, मिरज, कुपवाड इथल्या अनेक लोकांना स्थलांतरित करण्यात आलं आहे। 700 शासकीय आणि खासगी शिबिरांमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे असं पवार यांनी सांगितलं। जिल्ह्यातल्या 2 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे। अद्याप पंचनामे पूर्ण झालेले नाहीत, नुकसानीचा आकडा बदलणार आहे। जिथे नुकसान झालं आहे तिथे पंचनामे सुरू ठेवा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत असेही ते म्हणाले। वृक्षतोडीमुळे दरडी कोसळल्या नाहीत, अनेक ठिकाणी झाडांसकट पूर्ण मातीचा मलबा खाली आला अशी माहिती पवार यांनी दिली। आपत्ती पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम हे यावेळी उपस्थित होते। सांगलीनंतर अजित पवार यांनी सातारा जिल्ह्याचाही दौरा करत पूरग्रस्त भागाची पाहणी केली। अतिवृष्टी आणि दरड कोसळल्याच्या घटनांमध्ये मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधी अंतर्गत 5 लाख रुपये, केंद्र सरकारकडून 2 लाख रुपये आणि गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत 2 लाख रुपये असे एकूण 9 लाख रुपये मिळण्यासाठी प्रयत्न करणार असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं।